उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांना अटक करण्यात आली त्यांना कर्जतच्या न्यायालयात हजर करणार येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले सहा दिवसांपूर्वी लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता पण त्यांना अटक मात्र झाली नव्हती कर्जत तालुक्यात सध्या रिलायन्स कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे याला शेतकऱ्यांचा विरोध आहे विशेष म्हणजे गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावनाने घेतल्या जात आहेत या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आमदार लाड करत आहेत या पार्श्वभूमीवर कर्जत तहसीलदार कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांना सुनावणीसाठी रिलायन्स गॅस शासनाने नेमलेले उपजिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी शेतकऱ्यांच्या सात बारावर नाव चढवत असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे आमदार लाड यांचा संयम सुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली यावेळी काही व्यक्तींनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला दरम्यान लाड यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेऊन रिलायन्स पाईपलाईन विरोधात यापुढे लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले कलगुटकर शनिवारी संपूर्ण कोकणातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले होते महसूल विभागातील सर्व कर्मचारी संघटना यात सक्रिय सहभागी होत्या त्यातच रायगड जिल्ह्यातील तलाठी ते, ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचे सर्वजण मिळून दीड हजार अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते अधिक माहितीसाठी तुम्ही पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम